अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून मुरजी पटेल यांची उमेदवारी भाजपानं मागे घेतली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना या निर्णयाबाबत माहिती दिली मुरजी पटेल अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवणार नाहीत असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर जे निवडणूक लढणार होते त्या मुरजी पटेलांचा जो आज अर्ज होता आमचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे या निवडणुकीमध्ये ज्या सौ लटके आहेत त्यांच्या त्या निवडून याव्यात त्यांच्या समर्थनार्थ हा अर्ज आम्ही परत घेतो आहे आम्ही आमचा पक्ष म्हणून काम केलं पक्ष म्हणून आम्ही आमची उमेदवारी भरली उद्या हे म्हणूच की पक्ष म्हणून त्यांची उमेदवारीच भरायची नाही आमची उमेदवारी भरली आम्ही पूर्ण ताकद लावली आहे आम्ही जिंकतो आहे एक्कावन्न टक्के घेऊन जिंकतो आहे तरी सुद्धा एक या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कृती परंपरा यापूर्वीची अनेक उदाहरणं याचा विचार करून आम्ही निवडणूक या ठिकाणी आमचा उमेदवार परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केल्यानंतर भाजपानं यासंदर्भात बैठक घेऊन माघारीचा निर्णय जाहीर केला उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयाचं राजकीय वर्तुळात स्वागत झालं आहे सकारात्मक राजकीय संस्कृती सुदृढ समाजासाठी आवश्यक असते असं सांगून आपण लिहिलेल्या पत्राला प्रतिसाद देत उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय भाजपानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार मानले महाराष्ट्राची परंपरा जपल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनीही भाजपाचे आभार मानले आहेत या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि मुरजी यांच्यात मुख्य लढत अपेक्षित होती मात्र पटेल यांच्या माघारीमुळे लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान ऋतुजा लटके यांनी सर्वांचे आभार मानले असून प्रचारासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही आभार मानत आपण त्यांचे ऋणी राहू असं म्हटलं आहे अंधेरीचा विकास आणि जनकल्याण हाच आपला ध्यास राहील असंही त्या म्हणाल्या